तर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत वेगवेगळे ट्विस्ट घडत असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलं आहे ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर आता शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ था, ठाकरे गटाचे पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांची कुमक प्रचारासाठी नाशिकमध्ये दाखल झाली आहे या निवडणुकीत शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या थेट लढत होते आहे त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे दरम्यान याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी मुकुल अगदी बरोबर आहे नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आता चांगलीच रंगत यायला लागलेली आहे शुभांगी पाटील ह्या आता नाशिक जिल्ह्याच्या बाहेर दौरे आहेत तर तांबे कुटुंबियांनी नगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांवर आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे आज सत्यजित तांबे नाशिकच्या निफाड लासलगाव मालेगाव या भागामध्ये प्रचार करणार आहेत काही मतदारांच्या भेटीगाठी देखील घेणार आहेत तर दुसरीकडे ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी मुंबईतून रसद पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आमदार विलास पोतनीस आणि त्यांचे काही सहकारी या आधीच नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत तर आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानंतर आणखी काही पदाधिकारी नाशिकमध्ये येणार आहेत आणि बूथ पर्यंत म्हणजे बूथ प्रणालीपर्यंतची संपूर्ण यंत्रणा राबवण्याची रणनीती आता ही ठरवली जात आहे एकीकडे मतदारांच्या भेटीगाठी घ्यायच्या दुसरीकडे मतदारांना मतदानाच्या दिवशी घराच्या बाहेर काढायचं बूथरचना कशी असावी या संदर्भातली देखील आता आखणी ही केली जाते त्यामुळे एकूणच पहिले सुरुवातीला एकतर्फी वाटणारी मोठं नाट्य घडणारी निवडणूक आता हळूहळू रंगतदार वळणावर येते त्यामुळे महाविकास आघाडी तांबे कुटुंबियांना किती टक्कर देते कारण तांबेंबरोबर बरोबर आता टीडीएफ सह शिक्षक भारती अशा अनेक संघटना देखील त्यांना पाठिंबा देत आहे त्यामुळे शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यातला सामना आता किती अधिक रंगतदार होतो याकडे संपूर्ण मतदारसंघाचा आणि महाराष्ट्राचं लक्ष आहे ठीक आहे धन्यवाद मुकुल या सगळ्या माहिती बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट